खूप सारे लोक आहेत जे औरंगाबाद सेक्टर्समध्ये राहतात, औरंगाबाद सेक्टर्समध्ये जॉब शोधतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. छोटासा व्हिडिओ आहे पण खूप साऱ्या गोष्टी इथे एक्सप्लेन होतील. फर्स्टली माझं जे एज्युकेशन झालं आहे ते देवगिरी इन्स्टिट्यूट औरंगाबादमधनं झालं, त्याच्यामुळे मला औरंगाबादचं बेसिक इन्फॉर्मेशन्स आहे की तिथं जॉब्स कसे आहेत. त्याच्यानंतर जसं माझं इंजिनिअरिंग तिथं कम्प्लीट झालं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये, तर मी औरंगाबादमध्ये आय टी रिलेटेड किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड जॉब शोधायला सुरुवात केली होती. पण औरंगाबाद एम आय डी सी टोटली कोअर मेकॅनिकल एम आय डी सी घ्यायचं. तिथे जितके बी जॉब्स आहेत जे आय टी रिलेटेड आहेत ते छोटे आहेत. छोटे म्हणजे तिथे एम एन सी कंपनीज नाही आहेत आय टीच्या, पण ज्या छोट्या छोट्या कंपनीज आहेत ज्या सॉफ्टवेअर बेस्ड आहेत किंवा ज्या छोट्या आहेत की ज्या अदर लोकांना सपोर्ट करतात. जसं मला कोणती वेबसाईट करायची तर वेबसाईट डेव्हलपरचं छोटंसं मॉड्यूल असेल, किंवा एखाद्या कंपनीला कोणतं सॉफ्टवेअर लागते तर त्या सॉफ्टवेअर रिलेटेड छोटंसं कंपनीचं मॉड्यूल असेल. कोअर टी सी एस किंवा विप्रो कॅपजेमिनी इन्फोसिस अशा कंपनीज तिथं नाही आहेत. त्याच्यामुळे आय टीचे जे जॉब्स आहेत कोअरली तुम्हाला आय टी हब पुण्या साईडलाच मिळेल, तिथंच तुम्हाला जॉब मिळेल. पण मेकॅनिकलसाठी पुण्यापेक्षा प्रेफर करा की औरंगाबाद सिटीमध्ये तुम्हाला जॉब्स लवकर मिळेल. कारण जे कोअर हब्स आहेत, मी असं बघितलं आहे ना की चाकणमधल्या 20% अशा कंपन्या ज्या ज्याचं प्रोडक्शन्स औरंगाबादला बजाजला आहेत, आणि औरंगाबाद एक बेसिक हब आहे जिथं टॉप कंपन्याज आहेत, जसं व्हेरॉक, त्याच्यानंतर खूप टॉप कंपन्याज आहेत ज्या की पुण्यावरनं पुण्यात त्याच्या थर्ड पार्टी कंपनीज आहेत. तर औरंगाबादमध्ये करिअर करता येईल तुम्हाला ॲज अ स्टार्टिंग करिअर मेकॅनिकलसाठी. पण जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आणि आय टी रिलेटेड जॉब्स पाहिजे, डेफिनेटली 101% तुम्हाला पुणे साईडला जावं लागेल. कारण मी 2 महिने माझं एज्युकेशन औरंगाबादला झालं, मी सेटल देत होतो आणि मला वाटत होतं की औरंगाबादमध्येच करिअर करावं. पण असं नाही आहे गाईज, करिअर करण्यासाठी तुम्हाला थोडंसं चेंज करावं लागेल लोकेशन्स, आणि त्याच्या थ्रू मग तुम्हाला पुढच्या गोष्टी माहिती होतील. तर पुढे जे व्हिडिओ सिरीज मिळेल त्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी कोशिश करेल की काही गोष्टी कंपनी कशा शोधायच्या, जसं आय टीचा जॉब शोधायचा आहे कसा शोधायचा, ग्राफिक्स डिझायनिंग कसं शोधायचं, जे जॉब्स क्रिटिकल आहेत, मेकॅनिकल जॉब भेटतो हे तुम्हाला सांगितलेले, पण बाकीचे जे जॉब्स आहेत जे क्रिटिकल आहेत ते कसे शोधायचे, याच्याबद्दलची एक सिरीज बनवल. त्याच्या थ्रू खूप लोकांना त्याचा बेनिफिट्स मिळेल. तर हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल, एंडपर्यंत आला असाल, तर डेफिनेटली तुम्हाला क्वेरीसाठी की एक्झॅक्टली हे जॉब्स कसे मिळतात किंवा तुमचा कोणता क्वेरी असेल तर ते जॉब कसा मिळेल, तर प्लीज तुमच्या कमेंट करा. कमेंटवरून मी जरूर पुढे चालून व्हिडिओ बनवेल किंवा तुम्हाला रेफरन्स देईल जॉबसाठी की काही असेल तर माझ्या थ्रू नक्कीच तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ जर कोणा दुसऱ्यांना हेल्पफुल असेल गाईज तर त्यांना फॉरवर्ड करा, ज्याच्या थ्रू त्यांनाही बेसिक आयडिया मिळेल की हे कसं आहे. थँक्यू सो मच गाईज.